जे काही हवंय ते ZEE5 ऍप वर ZEE5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. मी इथून निघायचं म्हणते. एक मिनिट मीनाक्षी, तुला जे काही बोलायचं होतं ते तू बोललीस. आता मी जे काही सांगते ते ऐकायचं. यापुढे तू इथून कुठेही जाणार नाहीयेस. त्या आपल्या पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या मागण्या, पाच पिढ्यांपासून चालत आलेला हा ठेवा आता सहाव्या पिढीच्या सुनेकडे सोपवण्याची वेळ आलेली आहे. यापुढे मीनाक्षी तुझ्या बरोबर तुझ्या रूम मध्ये राहणार नाही. आधी आपण तिला आधार दिला होता, पण आता ती नर्स म्हणून आपल्याकडे आली काम करण्यासाठी, झोपा काढण्यासाठी नाही. तुमच्या अशा गप्प राहण्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे. तुमचा स्वभाव पाहता तुम्ही ते कारण सांगणार नाही, आणि माझा स्वभाव पाहता मी सुद्धा ते जाणून घेतल्याशिवाय राहणार नाही. तेही माझं मीनाक्षीवर खूप प्रेम आहे. त्या मला माझ्या आयुष्यात हव्या आहेत. तेही प्लीज प्लीज मला समजून घे ना. मी त्यांच्याशिवाय नाही ग जगू शकणार. आणि तशीच जर वेळ आली ना तर मी कधीच सुखी होणार नाही. मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. मी इथून निघायचं म्हणते. एक मिनिट मीनाक्षी, तुला जे काही बोलायचं होतं ते तू बोललीस. आता मी जे काही सांगते ते ऐकायचं. यापुढे तू इथून कुठेही जाणार नाहीयेस. पुणे तिकडे काय ऐकतो आम्ही मीनाक्षी? आहे तुला कळत आहे तू काय केलंय? विश्वासघात केलाय तू आमच्या सगळ्यांचा. तुला काय समजत होते आणि तू काय निघालीस ग? आज मला लाज वाटते स्वतःची. मी यांच्यासारख्या खोटारड्या मुलीवर प्रेम केलं. तू काय हिच्याशी बोलत बसलायस दादा? फोन कर पोलिसांना. पुणे तिकडे. अविनाश परांजपे. हो. हे तुमचं कुरियर. हे कुरियर नाहीये, पकड. हॅलो शंकर, सॉरी मी इतक्या रात्री फोन करतोय तुला. ते हस्तरेषा तज्ञ आहेत. तुमच्या दोघांचेही हात त्यांना दाखवायचे. एका सभ्य आणि सुसंस्कृत माणसाचा हा हात आहे. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद सतत पाठीशी आहे. तुमची परवानगी असेल तर मला या मुलीशी जरा बोलायचं.
येत आहेत वत्स. आई यांना इथे का बोलावलं? वंसनी बोलल. पण आपलं आधीच ठरलं होतं ना. नमस्कार. नमस्कार. मी प्रमिला. आमच्या गुरुजींनीच तुम्हाला पाठवलं ना? हो, त्यांनीच मला पाठवलंय. त्यांनी तुमच्याबद्दल आणि तुम्हाला पडलेल्या प्रश्नाबद्दल मला सांगितलेलं. हो. ते हा सगळा काय प्रकार आहे? मी माझं जे काही मत आहे ते सांगितलेलं असतानाही तू अभी ते हस्तरेषा तज्ज्ञ आहेत. तुमच्या दोघांचेही हात त्यांना दाखवायचे. अगं पण मी अभी हे बघ, वंशांची इच्छा आहे आणि आता तेही आले. या विषयावर जास्त चर्चा नको. गुरुजी, हा माझा भाचा अभी आणि त्याची होणारी बायको मीनाक्षी, दोघांचेही हात तुम्हाला दाखवायचे. चला रे, दोघही जण हात दाखवून घ्या बघू आधी. हा अभी, लग्न ठरलंय ना? हो, लग्न आधीच ठरलंय. फक्त मुलीची जन्म वेळ नीट माहीत नसल्यामुळे पत्रिकेचा गोंधळ आहे. पण तुम्ही एकदा हात बघितलात ना की मनात काही किंतु परंतु राहणार नाही. ठीक आहे. हात बघू जरा बाळ. एका सभ्य आणि सुसंस्कृत माणसाचा हा हात आहे. यश आहे, कीर्ती आहे, सगळ्यांची काळजी घेण्याचा स्वभाव असल्यामुळे वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद सतत पाठीशी आहे. पण या पुढील काळ मात्र काहीसा खडतर असतात. तुमची परवानगी असेल तर मला या मुलीशी जरा बोलायचं. फक्त 3-4 तास दिवसात न जागी असतात. इतका वेळ झोपतात? हो म, मज्जाच असते सगळी. भूक लागली की रडतात, मग दूध पाजलं की शांत झोपतात. मग शिशु केली की सगळं ओलं होतं, मग पुन्हा रडतात. अगदी बरोबर बोललात वंश. सॉरी मिस्टर कामत. आय लव्ह यू. तुम्ही एवढं करता सगळ्यांसाठी, दरवेळेला थँक्यू नाही म्हणता. सो आता म्हणते थँक्यू. असं काय केलंय मी? मला एवढं खुश ठेवता, आपल्या कुटुंबाची एवढी काळजी घेता, सगळ्यांसाठीच एवढं करता. आणि नितीशसाठी सुद्धा खूप केलंय तुम्ही. या प्रोजेक्टचा तू मालक आहेस, त्याच प्रोजेक्टवर आता नोकरी करणार आहेस का तू? नितीश, हे डील शॉर्ट टर्म आहे. अरे मोठा पगार देऊन तुला आमिष दाखवलेलं आहे. उद्या या सगळ्या तुझ्या आयडियाज घेऊन तुला नोकरीवरनं काढल्यानंतर काय करणार आहेस तू? आयुष्यातून तुमच्या अस्तित्वाच्या सगळ्या खुणा मिटवून टाकल्या होत्या. त्यांना कधीच बापाची उणीव भासू दिली नाही. मी एकच इच्छा होती माझी, ज्या गाण्यामुळे आणि ज्या सुरांमुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला, त्या गाण्याशी माझ्या मुलांचा कधी संबंध येता कामा नाही.